सांगली पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत अखेर भरवली. गरिबी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी केली, मात्र प्रत्यक्षात वेगळ्याच ठिकाणी शर्यत घेतल्यामुळे पोलिसांना सुद्धा या शर्यतीच्या ठिकाणाचा तपास काही लागला नाही. त्यातच ज्या शेतकऱ्यांचे बैल शर्यतीमध्ये धावणार होते त्यांनाच फक्त या शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आली होती, त्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावरती येऊन थांबले होते.